माजी आमदार दीपक साळुंके पाटील शिवभाटामध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता मातोश्रीवरती शिवभाटामध्ये जाहीर प्रवेश करतील. सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास पाटील इच्छुक आहेत आणि 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता. मनोज सरांगे पाटील यांच्यासाठी मराठा समाज पोलीस ठाण्यासमोर आक्रमक झाला. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये मराठा समाजानं ठिय्या मांडलेलं होतं. मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला होता. सोयगावमध्ये एका तरुणानं मनोज सरांगे पाटील यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळं गोंधळ झालेला होता. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणावरती गुन्हा दाखल झालेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्याचं सूत्र आहे. उमेदवार निवडून येतील यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. भाजपच्या बैठकीमध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांच्या नावावरती चर्चा होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मुंबादेवीतून अतुल शहा तर अंधेरी पश्चिममधून मुरजी पटेल यांना संधी देण्याची शक्यता आहे. सुमार कामगिरीमुळे मुंबईत भाजपा भाकरी फिरवणार आहे. भाजप काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यामध्ये आली आहे. काही जुन्या नेत्यांचे विधानसभेमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. वर्सोव्यामध्ये भारती लवेकर यांच्याऐवजी संजय पांडे यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम यांचा पत्ता कट होणार आहे. तर सायनमध्ये तमिल सेल्वन ऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा आहे. घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा यांच्या जागी प्रकाश मेहतांचं पुनर्वसन होणार आहे. बोरिवलीतील सुनील राणे यांच्या जागी गोपाळ शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. शुक्रवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावरती आहेत. धार्मिक संस्थांच्या विश्वासांसोबत आणि ट्रस्टींसोबत संवाद साधणार आहेत, चर्चा करतील. केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादव ही उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी विलेपार्लेच्या पाटीदार हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महायुतीचे जागा वाटपासंदर्भात मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे तिढा असलेल्या जागांवरती तोडगा काढण्यात येणार आहे. तिन्ही पक्षातल्या सर्वेतल्या उमेदवारांचं नाव चर्चेत ठेवलं जाणार आहे. जो उमेदवार निवडून येणार त्यालाच उमेदवारी दिली जाणार आहे. हा विषय दिल्लीमध्ये चर्चेला गेलेला आहे आणि त्यावरती आता तोडगा देखील काढला जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी पुन्हा दिल्लीत जाणार आहेत. भाजपच्या कोर कमिटीची शुक्रवारी दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. शुक्रवारी रात्री बैठकीनंतर यादी येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी महत्त्वाचे नेते पुन्हा दिल्लीत जातील. भाजपच्या गुठामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या. सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार राजन तेली शुक्रवारी शिवभाटामध्ये प्रवेश करतील. राजन तेली अनेक वर्षांनी पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हाती मशाल घेतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी मुंबई शिवसेनेचा मेळावा. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. दादर येथील शिवाजी मंदिर सभागृह येथील मुंबईतील पदाधिकारी मेळावा पार पडेल. शुक्रवारी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडणार आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी ही बैठक होणार आहे. जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही, यावर चर्चा होईल. मुंबईतील 3-6 मतदारसंघावरती अजून पेच कायम असून शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. अनिल देसाई, नाना पटोले, जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.